नंतर येशूने त्यांना विचारले, एखादा मनुष्य दिवा लावून त्याचा उजेड बाहेर जाऊ नये म्हणून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवील काय? कधीच नाही. अशाने उजेड पडणार नाही आणि दिव्याचा काही उपयोग होणार नाही. देवराज्याची जी रहस्य आता तुम्हाला गुप्त वाटत असतील ती आज ना उद्या तुम्हाला उघड होतीलच याची खात्री बाळगा. ज्यांना ऐकाव्यास कान आहे त्यांनी त्याचा उपयोग करावा. तो त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून घ्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.